स्माइलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना आणि छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने नगर जिल्ह्यातील मान्यवरांना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याचे निमंत्रण दिले जाते. यावर्षी नगर महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यासह नगर जिल्ह्यातील हजारो शिवप्रेमी यात सहभागी झाले. 6 जूनला राज्याभिषेक सुरू होताच सकाळी 9 वाजता शिवरायांच्या घोषणा देत रायगडाच्या पायथ्यापासून ते वरपर्यंत सीडबॉल टाकण्यात आले. जवळपास 1500 जास्त देशी झाडांच्या बियाचे संकलन असलेले कर्करोग औषधावर संशोधन PhD करणारे पर्यावरणप्रेमी भूषण तोडमल, धीरज कुमटकर, मयूर ढगे आणि डॉक्टर जावळे यांच्या मुलांनी एकाच दिवशी बिया मातीच्या गोळ्यात घालून 1568 सीडबॉलची निर्मिती केली. काही सीडबॉल हे कारे तलाव आणि मुळशी परिसरात देखील टाकण्यात आले. छत्रपती संभाजीराजेंनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले. या संदर्भात महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे आणि स्माइलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे सभासद यांनी अधिक माहिती दिली. आज शिवराज्याभिषेक दिनी आम्ही अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त आणि सर्व कष्टकरी शेतकरी विद्यार्थ्यांची पाठीराखे, तरुणांची पाठीराखे डॉक्टर पंकजराव जावळे यांच्या बरोबर आम्ही इथं आलेलो आहे आणि डॉक्टर साहेबांचा हा उपक्रम आज आम्ही इथं सीड बॉल्स घेऊन आलेलो आहे आणि ते आमच्या आठवणी इथं लावून जाणार आहोत. निश्चित पावसाळ्यामध्ये ते रुजतील बिया आणि पुढच्या दिवशी आम्हाला ते झाडं बघायला भेटतील. डॉक्टर साहेब, आज या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने 350 अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील समाजप्रेमींच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा हा साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत आणि या निमित्ताने सीड बॉलच्या माध्यमातून काही देशी वृक्षांची लागवड या ठिकाणी व्हावी असा मनोदय सर्वांनी व्यक्त केला आणि तो आम्ही या ठिकाणी फलद्राही करण्यासाठी उपस्थित झालो. तरी सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा. या ठिकाणी अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्त सीड बॉल्स लावत आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे बाकीचे सहकारी. जवळपास 1500 सीड बॉल्स आपण या ठिकाणी आणलेले आहेत, याच्यासाठी आपल्या आयुक्त साहेबांनी आपल्याला मदत केलेली. आता कुठे थांबवलं पाहते डॉक्टर साहेब, किती फुटाचं अंतर येते एका झाडामध्ये आपल्या? 15 फुटांचं अंतर. बातम्यांसाठी ई नवा माढा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.